राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेली तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झालाय. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा या ठिकाणी एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी कल्याणीने हालोंडी सांगली फाटा येथे प्रेमाची भाकरी हॉटेल सुरू केलं होतं. या हॉटेलमधून बाहेर पडत असताना एका डंपरच्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कल्याणीने तुझ्यात जीव रंगला या मालिके व्यतिरिक्त इतरही अनेक मालिकांमध्ये काम केलंय. कल्याणीच्या जाण्याने मराठी टेलिव्हिजनवरील कलाकार शोक व्यक्त करतात. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मी प्रवेश केलाय. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही, पण सामाजिक कार्य करत आलोय. आमचे नेते एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडू, असं विधान वकील वैजनाथ वाघमारे यांनी केलं. सुषमा अंधारे यांच्या सोबतच्या नात्यावर खुलासा करताना वाघमारे म्हणाले, सुषमा अंधारे आणि माझ्यात मतमतांतर आहेत. गेल्या 5 वर्षांपासून आम्ही वेगळं राहतोय. सुषमा अंधारे यांच्याशी राजकीय आणि सामाजिक विषयावर कुठल्याही प्रकारे संवाद नाही. अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्यात दुरावा आला. राष्ट्रवादीत भाडोत्री वाहन म्हणून त्या गेल्या. त्यानंतर आमच्या खऱ्या नात्याला तडा गेला. तेव्हापासून आमच्यात मतभेद झाले, असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा आहे. आम्हीही सातत्याने अंधश्रद्धेच्या विरोधात लढलोय. महत्वाचं म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींबाबत अपशब्द बोललेल ही भाजपची संस्कृती असेल आमची नाही आणि महाराष्ट्राची तर मुळीच नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांनी 2.5 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केलं. या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. यावरून आता खासदार सुप्रिया सुळेंनीही त्यांच्यावर निशाणा साधलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपाचा दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो. एकीकडे उपमुख्यमंत्री राजकीय कटुता संपली पाहिजे असं म्हणतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारे वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने रविवारी हिंगोली जिल्ह्यात एक दिवस विश्रांती घेतली. आता ही यात्रा सोमवारी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून वाशिमकडे मार्गस्थ होणार आहे. राहुल यांनी महाराष्ट्रातील यात्रेच्या 6व्या दिवशी शनिवारी रात्री कळमनुरी येथे जाहीर सभेला संबोधित केलं. वेदांत फॉक्सकॉन आणि टाटा एअरवेज सारखे मेगा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्याबद्दल राहुल गांधी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने शनिवारी 66व्या दिवसात प्रवेश केलाय आणि आतापर्यंत 6 राज्यातील 28 जिल्ह्यांचा दौरा केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल 32 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. आतापर्यंतची विमानतळावरून एकाच दिवसात पकडलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने शुक्रवारी मुंबई विमानतळावर 61 किलो सोनं जप्त केलं. या सोन्याची किंमत सुमारे 32 कोटी रुपये. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 5 पुरुष आणि 2 महिला प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मुंबई एअरपोर्ट कस्टम विभागाने दिली. दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली. केजरीवालांनीही ही चाचणी देऊन आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा अशी मागणीही भाजपने केली. आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की दिल्लीत गेली 8 वर्ष केजरीवाल दिग्दर्शित लुटेरा चित्रपट सुरू आहे. या सरकारने अनेक घोटाळे केले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ते म्हणाले की केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि कैलाश गेहलोत या आप नेत्यांची लाय डिटेक्टर चाचणी घेऊन तिचं थेट प्रसारण केलं पाहिजे. उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोर्टात धाव घेणं अपेक्षित होतं, पण अजून त्यांनी तसं केलं नाहीये. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय, असंही पुणावाला म्हटलं. मोदी आणि शहा यांचा प्रभाव असलेल्या गुजरातमध्येही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी पक्ष निर्णयाच्या विरोधात बंडाची निशाणी फडकवली आहे. उमेदवारी नाकारली गेल्यानंतर ही मंडळी पक्षाच्या विरोधातच आता अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या राज्यातील माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी निवडणुकीच्या रिंगणातूनच आपली माघार जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षात चलबिचल सुरू झाली असतानाच आता हे नवे बंडाचे आव्हान पक्षापुढे उभं राहिले. पक्षाचा आदिवासी चेहरा असलेले ज्येष्ठ नेते हर्षद वसावा यांनी या आधीच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात शुक्रवारी आपला उमेदवार अर्ज दाखल केला. नंदोड मतदारसंघातून त्यांनी भाजपला आव्हान उभं केलं. वसावा हे गुजरात प्रदेश भाजपचे आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष होते. राजपिपला मतदारसंघातून 4 वेळा विधानसभेवर निवडून आले.
रामदेव बाबांची प्रसिद्ध औषध उत्पादन कंपनी असलेल्या दिव्या फार्मसी कंपनीतर्फे उत्पादित केल्या जाणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल या व्याधींवरील 5 औषधांवर उत्तराखंड सरकारने बंदी घालण्याचा आदेश दिला, परंतु हा आदेश आज 4 दिवसानंतर मागे घेण्यात आल्याची माहिती उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने दिली आहे. हा आदेश घाई गडबडीत काढला गेला होता. तो जारी करण्यापूर्वी संबंधित कंपनीला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली गेली नव्हती अशी सारवासारव आता या विभागाने केली आहे. या औषधांबाबत केलेल्या जाहिरातीत अवास्तव दावे केले गेले आहेत. या प्रमुख कारणाने ही बंदी घालण्यात आली. आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराज झालेले आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक हसीबुल हसन यांनी रविवारी पूर्व दिल्लीतील विजेच्या टॉवरवर चढून पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात शोले स्टाईल अनोखा आंदोलन केलं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना सकाळी 10:51 गांधीनगर भागात एक व्यक्ती इलेक्ट्रिक टॉवरवर चढल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल आणि BSE अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी हसनला खाली उतरण्याची विनंती केली. बऱ्याच मिन्नतीनंतर त्यांनी खाली उतरण्यास होकार दिला. इंग्लंडने दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. आज झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केलाय. मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 137 धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवलं. यानंतर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या 52 धावांच्या बळावर इंग्लंड T20 विश्वचषकाचा विजेता बनलाय. इंग्लंडने या अगोदर 2010 साली पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकलं होतं.